अजितदादाच्या सहभागानंतर युती सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीत खटके उडायला सुरुवात झाली आहे. रायगडच्या कर्जतचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थुर्वे यांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे. पालकमंत्री म्हणून अदिती तटकरे यांना स्वीकारणार नाही असं त्यांनी यावेळी म्हटलंय. आमची भूमिका आता हीच आहे की सुरुवातीला प्रचंड प्रमाणात मतभेद होते, आता एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवून रायगडचे आम्ही तीनही आमदार त्यांच्यासोबत काम करत आहोत. आता ज्या राजकीय घडामोडी घडल्या आहे त्यानंतर आम्ही सर्व आमदार जरी संभ्रमात असलो तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर मार्ग नक्की काढतील. आता ज्या घडामोडी घडत आहे त्या पक्षहितासाठी फायदेशीर असतील असं मला वाटतं. पण रायगडचे पालकमंत्री म्हणून आम्ही अदिती तटकरे यांचा स्वीकार करणार नाही हे स्पष्टपणे सांगतो. अशा शब्दात आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा इशारा दिला आहे.